कॅचचं वातावरण एकदम झकास आहे, म्हणजे लाईक यू कॅन फील इट. लाईक आमचीच आहे, आमचं सामान आहे ते. मग पोरगी कुठे आहे? पोरगी सगळेजण कुठे आहे? गुड मॉर्निंग एवरीवन, मी शिवठाने गाईडस मी स्वागत करतो. आणि आज आहे सोमवार. सोमवार तसं सगळ्यांना खूप जीवावर येतो, कारण यु नो सॅटर्डे संडे सुट्टी असते ना, सोमवारी एकदम ड्युटी जा जॉबवर जा. इथं जॉब नाही करत, बट आज मला फूड ब्लॉग शूट करायची इच्छा होती. बट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला की पाऊस खूप आहे आणि काय माहीत काय होते माहीत नाही. मी चाललो पंचवटी, आता तिथे मी एक बघून ठेवलेलं आहे स्टॉल, तिथे मला एक फूड ब्लॉग शूट करायचं आहे. प्लस मला आयुषला भेटायचं काम आहे थोडं, सो मी निघतो आता. आवाज आला ना आभाळाचा, खूप पाऊस वगैरे येऊ शकते, असतो मी निघतो पटकन. तसं मी निघालो फूड ब्लॉग शूट करायला, बट रस्त्यात पाऊस लागला, मागे मंदिरात थांबलो होतो. आता फूड ब्लॉग शूट करणं शक्य नाही आहे. आणि आयुषला मी कॉल केला होता, कारण आयुष सोबत येणार होता माझ्या. सो सध्या तर प्लॅन कॅन्सल झाला फूड ब्लॉगचा, इव्हिनिंगला बघू. आता मी मला दुसऱ्या कामात तिकडे जातो, हा तिकडे जायचं आहे, प्लॉटवर जायचं आहे, फिरायचं आहे, खूप काम आहे. बाय. पोहोचलो मी आत्याकडे. या गाडीची मला एक गोष्ट खूप आवडते, लाईक जे 30 रुपयाचं पेट्रोल टाकलं तर गाडीचा काडा खपकन वरतो. आणि एक माझी ती बाईक आहे, 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं एकच काडा दिसतो, तो असा लपलप करतो. त्याचं टँक मोठा आहे म्हणा त्या बाईकचा, स्कूटीचा छोटा असतो, बट तरी खुशी भेटते असं एकदम काटावर झाल्या. ओके, सो आता इथे आहे मी सध्या, बघू आता पुढचा प्लॅन काय प्लॅन आहे. मलाही माहीत नाही कुठं जायचं आहे, म्हणे आज प्लॉटवर काम आहे, प्लॉटचंही बघायचं आहे, भरपूर काम आहे. तर सध्या मी चाललो मार्केटमध्ये, थोडं यु नो ते स्टीलचं काम आहे ना आपल्याला, ते कन्स्ट्रक्शनसाठी लोखंड वगैरे लागते, तर ते स्टीलचं परचेस करायसाठी चाललो आम्ही. म्हणजे ऑफिसला चाललो, इन्क्वायरी वगैरे करायची आज. आणि आज नेमकं पाऊस आहे, तर वातावरण दाखवतो मी, ढगाळ वातावरण आहे. खरं म्हटलं तर अशा वातावरणात स्कूटीवर किंवा बाईकवर चांगलं वाटतं जास्त, बट मध्ये पाऊस येतो, त्यामुळे आम्ही म्हटलं की चला कारनीच जावं आज. असं वातावरण छान आहे. आणि आमच्या मागे कोणतरी आहे, कंटिन्यू ऑन वाजून झालं, बघतो त्याला आम्ही. तो फायनली आम्ही इकडे तिकडे फिरत खूप सगळं पोहोचलो ऑफिसवर. तो आमचं इकडचं काम झालेलं आहे. ही बिल्डिंग होती, स्वतः आम्ही जातो तिकडे प्लॉटवर जायचं का बघू, सांगतो तुम्हाला माहितीच पडतं. आता आम्ही प्लॉटवर आलो. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही का, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉन दाबून द्या नोटिफिकेशनसाठी, बिकॉज मी डेली लॉगिंग स्टार्ट केली आहे, सो रोज एक व्हिडिओ येईन. सो प्लॉटवर मी मागे झोपडी दिसेल तुम्हाला, झोपडीचा इन डिटेल व्हिडिओ टाकला, लाईक झोपडीचं सामान परचेसपासून सगळं मी हे दाखवलं. बट काही व्हिडिओजपासून मी प्रोग्रेस नाही दाखवली आमची. सो ही झोपडी आहे, आणि हा 10 फुटाचा गड्डा खोदलेला आहे एक लाईन. सो बेसिकली याची सेकंड लाईन तिकडे जाणार आहे एक सरळ, आणि एक मागून अशी लाईन. तर ऑलमोस्ट 3 अशा लाईन बनणार आहे, आणि त्यानंतर मग कन्स्ट्रक्शन वगैरे होणार आहे सगळं. प्लस बोर्ड लाईन पण फिटिंग झालेली आहे आमची, अरे काढलं त्याच्यावरचं कोणतरी. ओके, सो ऑलमोस्ट प्रोग्रेसमध्ये चालू आहे काम. आणि तसं मी रोज देतो प्लॉटवर, बट शूट नाही करत, बिकॉज असं नाही वाटलं पाहिजे ना की आपल्या व्ह्यूअर्सला की हा बस कन्स्ट्रक्शन वर्क दाखवून झालं ब्लॉगिंगच्या नावाखाली, त्यामुळे मी रोज नाही दाखवत. येतो मी रोज, पण दाखवत नाही असं आहे. बाकी ते सामान ठेवलेलं आहे मागे, JCB वगैरे, लाईक एक JCB आहे ती रेड कलरची, JCBs म्हणतात त्याला. त्याला नेमकं JCB म्हणतात की काय म्हणतात मला माहीत नाही, बट बघून चालवावं लागते. 10 फूट खोल गड्डा आहे तो, थोडा जरा पाय इकडे तिकडे गेला, 2-4 हड्ड्या गेल्या आपल्या. तर इकडे हे सामान आणून ठेवलं आहे, त्यांनी काम केलं नाही मे बी, बिकॉज जेव्हा मी काल आलो ते एवढंच काम होतं, आज पण एवढंच आहे, त्यांनी बहुतेक आज कामच केलं नाही. ती JCB आहे, आणि हे 2 ट्रक आहे, ते माती वगैरे न्यायसाठी ट्रक आहे, JCB खोदायसाठी. तसं सध्यात वाजले 1 दुपारचा, बट असं वाटतं की 7-7.5 वाजले सकाळचे, कारण पूर्ण आभाळ आहे. आणि लाईक खूप उन्हाळा आहे म्हणा सध्या, बट उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचा आनंद भेटत आहे आज आम्हाला अमरावतीमध्ये. तर सध्या तर मी इथे आहे, बट इथचं काम झाल्याबरोबर मी आयुषकडे जाणार आहे, आणि आयुषकडून मग आम्ही फूड ब्लॉग शूट करणार. बट आज एक फूड ब्लॉग नक्की शूट करणार, आणि तो मी आजच अपलोड करणार. सो बेसिकली तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, त्याच्या 1 दिवस अगोदरच आपला फूड ब्लॉग आलेला असेल, तो पण नक्की बघाल, बिकॉज डेली लॉगिंग स्टार्ट केली, रोज एक व्हिडिओ टाका लागतो.
आणि सॅटर्डे संडे मी काहीच नाही केलं मस्त. अरे पाऊस पडला आणि चिखल आहे थोडं, यु नो हे जाते. तर डेली वॉगिंग स्टार्ट केली आहे मी, सो रोज इकडे टाका लागतो. आणि सॅटर्डे संडे मी बरं टाईमपास केला, मस्त खाल्लं पिलं झोपलो घरी, कुठेच बाहेर गेलो नाही, काही नाही काही नाही, मस्त वेबसिरीज बघितल्या घरी टाईमपास करत. सो आला नाही व्हिडिओ, बट मी नक्की व्हिडिओ टाकणार आता. झोपडी पुन्हा बघून घे, झोपडीचा व्हिडिओ बघा. एकदा गड्डा दाखवतो, एक मिनिट. हा आपला गड्डा आहे पूर्ण 10 फीट. अँड मला एक व्ह्यूअरचा मेसेज आला आजच सकाळी, आला मला की थोडे व्हिडिओ लांबे बनवा म्हणे, लाईक 4-4.5 मिनिटाचे खूप लहान होते व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ मे बी 6-7 मिनिटाचा बनवे. सो सांगा कसं वाटलं, जर चांगला वाटलं तर लंबे व्हिडिओ बनवेन मी, नाही तर मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवतो. आणि लवकरच माझा मोबाईल येणार आहे, ऑर्डर केला आहे मी, एक मोबाईल ऑर्डर केला आहे मी, लवकरच येणार आहे. सो त्यानंतर मग थोडी थंबनेल वगैरे चांगली येईन, एडिटिंग बाकी गोष्टी पण चांगल्या येईन आपल्या. आणि आजचं वातावरण एकदम झकास आहे, म्हणजे लाईक यू कॅन फील इट. लाईक मला माहीत नाही कॅमेऱ्यान दिसते की नाही बरोबर, पण खूप छान वाटून झालं. अशा वेळेस सायकलिंग करायचा आनंद येतो, बट आज काम आहे मला, त्या सायकलिंगला नक्की गेलो असतो मी. तर सध्या इथे आहे मी, बघू पुढे काय होते. तर आम्ही इथे जे वर आमची रूम आहे, ते आम्ही जे जुनी शाळा होते सामान ठेवलं आहे, बघायला आलो. मी नेहमी येतो आणि ते मला लहान मुलं सापडते काय कर. कॅमेरा समोर कोणी बोल, हां आमचीच आहे, आमचं सामान आहे ते. मग पोरगी कुठे आहे, पोरगी सगळे जण कुठे आहे. पोरगी नाही आमच्या शाळेत, फक्त सामान आहे. पोरगी येईन ना आता, ती भांडणं चालू आहे ना आपल्या जागेवर, झाल्यावर तिकडे सगळे येईन. माझ्या घराच्या मग आहे. हा ते तिकडे माहित नाही का त्या साईडला, हां ते तिकडे होणार आहे आपली शाळा. लहान मुलं, देवागडची फुलं. तर आम्ही चाललो होतो घरी, बट आम्हाला लागला पाऊस, वापस पाऊस लागला. तर आम्ही आलो घरी, तसं डायरेक्ट घरी नाही आलो, थोडं घरी आलो तर मग काम होतं, पुन्हा वापस घेऊन पुन्हा आलो. सध्या वाजलं आहे 4 आणि तसं ऊन पडलं आता, सकाळपासून आभाळ होतं. तर मी आता आयुषसोबत आयुषकडे चाललो, मग आयुषसोबत आम्ही फूड ब्लॉग शूट करणार आता घरी जाणार. सो आता मी जातो आयुषकडे, भेटतो आता, येतो आता, आता आहे मागे बाय. तर मी आयुषला भेटलो पंचवटीमध्ये, बट झालं असं की आम्ही पोहोचलो लेट, त्यामुळे सगळे जे स्टॉल वगैरे होते आणि सगळे बंद झाले होते, मॅक्सिमम बंद झाले. बाकीकडे मालच संपला होता, त्यामुळे आम्ही काही फूड ब्लॉग शूट करू शकलो नाही. तर आम्ही घरी आलो आता, आता मॅगी वगैरे बनवतो खातो आम्ही आता, बट फूड ब्लॉग शूट नाही होऊ शकला. बट बघू येणाऱ्या दिवसात फूड ब्लॉग शूट करीन मी. तर आयुष आहे माझा भाऊ, तुम्ही ओळखता याला, ओळखताच माझा भाऊ. चला तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो, भेटलो पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच, बाय 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 बाय.